नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। दगडी गुंडी उचलण्याचा मर्दानी खेळ, वडगाव मावळ मध्ये उत्साहात। दगडी गुंडी उचलण्याचा पारंपरिक शिवकालीन अनोखा खेळ वडगाव मावळ येथे धुलिवंदनाच्या निमित्ताने उत्साहात पार पडला। सौरभ नामदेव ढोरे याने दगडी गुंडी खांद्यावर घेऊन तब्बल 222 बैठका मारून विक्रम केला। ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात झालेल्या या खेळाचा शुभारंभ हबप तुषार महाराज दळवी, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव महाळसकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, गणेश अप्पा ढोरे, बाबूराव वायकर, भास्करराव महाळसकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, सुनील चव्हाण, मंगेशराव ढोरे, बिहारीलाल दुबे, रवींद्र यादव, बापूसाहेब वाघवले यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या खेळामध्ये सौरभ ढोरे याने 85 किलो वजन असलेली दगडी गुंडी घेऊन तब्बल 222 बैठका मारून सन 2020 मध्ये नितीन महाळसकर यांनी केलेला 180 बैठकांचा विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला। सुरेंद्र भिलारे याने 160 बैठका मारून, दुसरा अभिजित दिसले याने 51 बैठका मारून तिसरा क्रमांक पटकाविला। या खेळात रोशन ढोरे याने 30 बैठका, केदार ढोंगडे याने 10, महेंद्र सुर्वे यांनी 48 बैठका मारल्या। अनिरुद्ध बोराडे याने सर्वात मोठ्या गुंडी 17 बैठका मारल्या। जय बजरंग तालीम मंडळ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विजेत्या खेळाडूंना सन्मान चिन्ह व रोख बक्षिसे देण्यात आली। नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचा मानकरी सौरभ ढोरे यास चांदीचे कडे देण्यात आले। सुनील चव्हाण, अनंत कुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। प्रतिनिधी विजय ढांबेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।